शैक्षणिक व्हिडिओज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण हच्छाची बेरीज उदाहरणे सोडवूया. बघा, पुढील उदाहरण पहा. बघा, आपल्याला आता तीन संख्यांची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज तुम्हाला इथं करून दाखवलेली आहे. पहा, 217 अधिक 165 अधिक 94 एकक स्थानच्या अंकांची बेरीज. सुरुवातीला एकक स्थानच्या अंकांची बेरीज केलेली आहे. 7 आणि 5 किती झाले? 12. 12 आणि 4 किती झाले? 16. परंतु इथे 16 लिहिलेलं नाही, तर काय लिहिलेलं आहे? 16 मधील फक्त 6 लिहिलेलं आहे. का? तर 16 मध्ये 6 हे एकक असतात आणि 1 दशक म्हणजे 10 एकक म्हणजे 1 दशक, तो हातचा. हातचा दशकाच्या घरात लिहिलेला आहे. 1 दशक म्हणजे हा हातचा दशकाच्या घरात लिहिलेला आहे. हातचा लिहिण्यासाठी हे कॉलम केलेला आहे. इथं 1 दशक लिहिलेला आहे. आता आपल्याला इथं दशकाची बेरीज करून दाखवलेली आहे. हे 1 आणि 1 2 आणि 6 8 आणि 9 किती आले? 8 आणि 9 किती येतात? 17. 17 दशक. 17 दशक म्हणजे 7. 10 दशक आणि 7 दशक म्हणून 17 दशक होतात. त्या 17 मधील 10 दशक म्हणजेच 1 शतक असतो. तो 1 इकडे लिहिलेला आहे. 1 शतक हातच्याच्या घरात लिहिलेला आहे. 1 हातचा आणि 7 दशकाच्या घरात रेगे खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज केलेली आहे. 1 2 आणि हे 1 ह्या 3 अंकांची बेरीज केलेली आहे. किती आली बेरीज? 4. 4 शतक म्हणजे किती बेरीज आली? 476. 217 अधिक 165 अधिक 94 या 3 संख्यांची बेरीज किती आली? 476. आणखी आपण काही उदाहरणे सोडून पाहूया. पहा, वाचा संख्या 432. कोणती संख्या आहे? 432 अधिक 94 अधिक, वाचा कोणती संख्या आहे? 5. करा बरं बेरीज. मग आता कोणत्या स्थानच्या अंकांची बेरीज सुरुवातीला करायला पाहिजे? एकक स्थानच्या अंकांची बेरीज. सांगा बरं मग, 2 अधिक 4 अधिक 5 किती येतात रे? सांगा. 11. बरोबर, 11. 11 मधील 1 एकक एककाच्या घरात लिहिला. ह्या रेगेखाली उत्तर लिहायचं असतं बरं का? ह्या रेगेखाली उत्तर लिहायचं. 1 एककाच्या घरात लिहिला आणि 1 जो होता की नाही 10 एकक म्हणजेच 1 दशक, तो हातचा असतो. तो कुठे लिहिला? हातच्याच्या घरात, दशक स्थानच्या घरी, दशकाच्या घरात. हातचा लिहितो की नाही आपण इथं? हातचा लिहिण्यासाठी ही जागा असते. या जागेत दशकाच्या घरात हातचा लिहिला. आता बेरीज करायची, दशक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. बघा, करा. 1 अधिक 3 किती आले? 4. 4 अधिक 9 किती येतात? सांगा. 4 अधिक 9 आले 13. 13 मधील 13 दशक. 13 दशक मधील
तेरा म्हणजेच दहा दशक आणि तीन दशक, म्हणून तेरा होतात की नाही. मग तेरा मधील दहा, दहा दशक म्हणजेच एक शतक असतो, म्हणजेच तो एक हातचा असतो. तो एक हातचा इथं लिहायचा असतो आणि तीन दशकाच्या घरात लिहायचं असतो. तेरा उत्तर आपलं तेरा आलं होतं की नाही. तेरा मधील तीन आपण दशकाच्या घरात लिहिलं आणि एक हातचा शतकाच्या घरात लिहिला. आता करा बरं, शतक स्थानच्या अंकांची बेरीज करा. किती बेरीज येते? एक अधिक चार किती आले पहा, पाच. मग सांगा बरं, बेरीज किती आली, उत्तर किती आलं, कोणती संख्या आली बेरीज? 531. बरोबर. आणखी उदाहरण सोडवूया आपण. आता पहा, वाचा संख्या 472 अधिक, वाचा संख्या वाचा 209 अधिक, वाचा संख्या 142. तीन संख्या आहेत की नाही, तीन अंकी तीन संख्या आहेत. आता आपल्याला त्या तीन अंकी संख्यांची बेरीज करायची आहे. सुरुवातीला बेरीज करत असताना आपल्याला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करावी लागेल. करा बरं बेरीज. 2 अधिक 9 अधिक 2. सांगा मग, 2 आणि 9 किती झाले? 11. 11 आणि 2 किती झाले? किती झाले सांगा? 13. 13 ला 13 इथं खाली असंच लिहायचं का? नाही. 13 मधील 3 एकक एककाच्या घरात लिहायचं आणि एक हातचा असतो. तो हातचा कुठे लिहायचा? इथं लिहायचा, दशकाच्या घरात, हातच्या जागेवर. आपण हातचा कुठे लिहित असतो? इथं डोक्यावर लिहितो की नाही हातचा? हा, हे हातचा लिहिण्यासाठी ही जागा असते. इथं लिहायचा हातचा. मग 13 उत्तर आलं होतं. 13 मधील 3 एककाच्या घरात लिहिलं आणि एक हातचा दशकाच्या घरात लिहिला. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. करा बरं मग, सांगा 1 अधिक 7 किती आले? 8. 8 अधिक 0 किती आले? 8. कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवलं तर बेरीज ती संख्या येत असते. 8 अधिक 4 किती आले? सांगा, 8 मध्ये 4 मिळवा. किती उत्तर आलं? 12. मग इथं 12 लिहू? काय लिहू इथं? 12 नाही, 12 मधील 2 लिहायचं फक्त आणि एक हातचा. कुठे लिहायचा हातचा? शतकाच्या घरात. हातचा कुठे लिहायचा असतो? शतकाच्या घरात. दशकात आलेला हातचा शतकाच्या घरात लिहायचा असतो. एक शतकाच्या घरात लिहिला. आता आपल्याला शतक स्थानच्या अंकांची बेरीज करायची आहे. चला करूया बेरीज. 1 अधिक 4 किती झाले? 5. 5 अधिक 2 किती आले? 7. 7 अधिक 1 किती आले? सांगा सांगा लवकर सांगा. 8. बरोबर. अशा प्रकारे आपण तीन संख्यांची बेरीज केली असता उत्तर किती आलं? 823. व्हेरी गुड.